स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो। जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे। वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे। बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 4 जानेवारी 2022 या दिवसच्या ज्याही चालू घडामोडी आहे, ज्या तुमच्या एग्जामसाठी महत्त्वाच्या आहे, या सर्व न्यूज आपण इथे डिस्कस करणार आहो। तर वळूया आपण आपल्या सेशनकडे। बघा, आता पहिला क्वेश्चन, कोणत्या व्यक्तीने पोलाद मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार सांभाळला? काय म्हटलेलं आहे, कोणत्या व्यक्तीने पोलाद मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार सांभाळलेला आहे? तर इथे आपलं राईट आन्सर आहे संजय कुमार सिंग। कुणी? संजय कुमार सिंग यांनी पोलाद मंत्रालयाचे सचिवाचा पदभार सांभाळलेला आहे, आठवण राहणार। नेक्स्ट बघा, इथे काय ऑप्शन आहे, अजय कुमार। काय आहे, अजय कुमार। अजय कुमार हे कोण आहे, संरक्षण सचिव आहे। कोण आहे, संरक्षण सचिव। अजय कुमार हे संरक्षण सचिव आहे। अजय कुमार भल्ला, काय आलेला आहे, अजय कुमार भल्ला। अजय कुमार भल्ला हे गृह सचिव आहे। कोण आहे, गृह सचिव। नंतर बघा इथे हर्षवर्धन शृंखला। हर्षवर्धन शृंखला हे कोण आहे, विदेश मंत्री आहे। कोण आहे, विदेश मंत्री। लक्षात राहणार, बघा एक वेळा पुन्हा, अजय कुमार हे संरक्षण सचिव आहे, संजय कुमार सिंग हे पोलाद मंत्रालयाचे सचिव झाले, अजय कुमार भल्ला हे गृह सचिव, हर्षवर्धन शृंखला हे विदेश सचिव, आणि एक पुन्हा महत्त्वाचे सचिव आहे, वित्त सचिव। वित्त सचिव हे कोण आहे, भारताचे वित्त सचिव कोण आहे, वित्त सचिव हे टी व्ही सोमनाथन आहे। कोण आहे, टी व्ही सोमनाथन, आठवण राहणार। टी व्ही सोमनाथन हे वित्त सचिव आहे, विदेश सचिव हे हर्षवर्धन शृंखला, गृह सचिव हे अजय कुमार भल्ला, संजय कुमार सिंग पोलाद मंत्रालयाचे सचिव, अजय कुमार हे संरक्षण सचिव आहे। लक्षात घ्या, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला व्हिडिओ कमीत कमी 3 दिवससुद्धा पाहायचा आहे। तुम्हाला माहिती आहे, एक ॲडव्हर्टाईज येत राहते टी व्हीवर, त्या ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्ही ऐकलेलंच आहे, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे। तर कमीत कमी तुम्ही कंटिन्युअसमध्ये 3 दिवससुद्धा जर या चॅनलला पाहलं तर तुमच्या व्यवस्थित क्लिअर होणार आणि तुम्हाला माहिती पडेल की तुम्हाला किती न्यूज आणि कशा न्यूज इथून भेटत आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कोणाची ॲड आहे ती घडीची, तर घडीच्या ॲडप्रमाणे तुम्हाला इथे या चॅनलवर व्हिजिट करावं लागेल कमीत कमी 3 दिवस। नेक्स्ट बघा, कोणत्या व्यक्तीच्या हस्ते संकल्प स्मारकचे राष्ट्रार्पण करण्यात आले? काय म्हटलेलं आहे, कोणत्या व्यक्तीच्या हस्ते संकल्प स्मारकचे राष्ट्रार्पण करण्यात आले? तर येथे तुमचं राईट आन्सर आहे अजय सिंग। काय राईट आन्सर आहे, अजय सिंग यांच्या हस्ते संकल्प स्मारकचे राष्ट्रार्पण करण्यात आलेले आहे। आता इथे बघा ऑप्शन आलेला आहे, आता हे जे अजय सिंग आहे हे कोण आहे, हे अंडमान निकोबारचे कमांडर आहे। हे कोण आहे, अंडमान निकोबारचे पोलीस कमांडर आहे। अंडमान निकोबारचे पोलीस कमांडर कोण आहे, अजय सिंग, ज्यांच्या हस्ते संकल्प स्मारक राष्ट्रार्पण करण्यात आले आहे। लक्षात आलं, नंतर बघा इथे ऑप्शन आहे एम ए गणपती। काय आहे, एम ए गणपती हे कोण आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्डचे हेड आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्डचे महानिर्देशक कोण आहे, एम ए गणपती। नंतर बघा इथे ऑप्शन आहे पंकज कुमार सिंग। काय ऑप्शन आहे, पंकज कुमार सिंग हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे BSF चे महानिर्देशक आहे। पंकज कुमार सिंग हे BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे महानिर्देशक आहे। नंतर बघा सुबोध कुमार जयस्वाल, का आलेला आहे, सुबोध कुमार जयस्वाल हे CBI चे महानिर्देशक आहे। CBIचा फुल फॉर्म सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन, लक्षात आलं। नेक्स्ट बघा, इक्विटास स्मॉल फायनान्स बँकने वासुदेवन पी नरसिम्हान ची MD आणि CEO साठी निवड केली, तर या बँकेचे मुख्यालय कुठे आहे? काय म्हटलेलं आहे, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक केने वासुदेवन पी नरसिम्हा ची MD आणि CEO, काय म्हटलेलं आहे, MD आणि CEO साठी निवड केली,
तर या बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर येथे आपलं राईट आन्सर आहे चेन्नई तामिळनाडूला. कुठे आहे? चेन्नई तामिळनाडूला. आता लक्षात घ्या, मॅक्झिमम मुलं म्हणतात ही न्यूज बँकेची आहे. ॲक्च्युअलमध्ये ही न्यूज बँकेची नाही, तर ही न्यूज आहे इकॉनॉमिक्स या विषयाची. कोणत्या? इकॉनॉमिक्स या विषयाची. कारण बघा, इकॉनॉमिक्स हा विषय तुम्हाला कशासाठी शिकवला जातो? देशाच्या जी डी पीला कवर करण्यासाठी. म्हणजे देशाची जी जी डी पी आहे त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर त्यासाठी तुम्ही काय वाचता? इकॉनॉमिक्स. आता या इकॉनॉमिक्समध्येच बँका येते. म्हणजे जसं आर बी आय येतो आणि आर बी आयच्या अंडरमध्ये या सर्व बँका येतात. तर त्यासाठी हा तुम्हाला जो न्यूज आहे ना बँकेच्या, या तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये बँकेच्या न्यूज म्हणून नाही येत, तर या काय म्हणून येतात? इकॉनॉमिक्स या विषयासाठी. लक्षात आलं? जर कोणाला काही वाटत असेल तर तो इथे कमेंटसुद्धा करू शकतो. बघा आता इथे काय आलेलं होतं, लक्षात घ्या. आपल्याला म्हटलेलं होतं इक्विटस स्मॉल फायनान्स बँक याचे जे बँकेचे एम डी आणि सी ओ जे झालेले आहे, इक्विटस स्मॉल फायनान्स बँक याचे जे एम डी आणि सी ओ झालेले आहे ते कोण आहे? वासुदेवन पी नरसिम्हा. आता तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे तर या बँकेचे मुख्यालय कुठे? तर आपलं इथे राईट आन्सर झालेलं आहे चेन्नई तामिळनाडू. आता लक्षात घ्या, स्मॉल फायनान्स बँक, स्मॉल फायनान्स बँक भारतामध्ये एकूण किती आहे? 12. हे सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातो, स्मॉल फायनान्स बँक एकूण किती आहे भारतामध्ये? 12. आणि तसेच पेमेंट बँक, पेमेंट बँक या किती आहे? 6. पेमेंट बँक किती आहे? 6. स्मॉल फायनान्स बँक किती आहे? 12. आणि पेमेंट बँक किती आहे? 6. आता शेवटची स्मॉल फायनान्स बँक तुम्हाला आठवण ठेवायची आहे कोणती आहे म्हणून. शेवटची स्मॉल फायनान्स बँक कोणती आहे? युनिटी स्मॉल फायनान्स बँक. युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही शेवटची स्मॉल फायनान्स बँक आहे. लक्षात आलं? इथे बघा, जलंधर पंजाब, जलंधर पंजाब मी यासाठी घेतलेला आहे जी भारताची पहिली स्मॉल फायनान्स बँक होती, जिचं नाव काय होतं? कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक. भारताची जी पहिली स्मॉल फायनान्स बँक होती जिचं नाव काय आहे? कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक. तिचे जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? जलंधर पंजाबला. नंतर बघा, जयपूर राजस्थान, काय आहे? जयपूर राजस्थान. इथे एयू स्मॉल फायनान्स बँकचे मुख्यालय आहे. एयू स्मॉल फायनान्स बँकचे मुख्यालय कुठे आहे? जयपूर राजस्थान. आणि मुंबई महाराष्ट्र हे तुमच्यासाठी आयएमपी आहे, लक्षात घ्या. मुंबई महाराष्ट्र इथे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आहे. कोणती? सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक. लक्षात राहणार. नेक्स्ट बघा, किसान विकास पत्र, किसान विकास पत्र म्हणजे के व्ही पी वर व्याजाचा दर किती आहे? किसान विकास पत्र म्हणजे के व्ही पी वर व्याजाचा दर किती आहे? तर येथे आपलं राईट आन्सर आहे, किसान विकास पत्र याच्यावर जो व्याजाचा दर आहे तो किती आहे? 6.9 आहे. किती आहे? 6.9. आता बघा, मी इथे घेतलेलं आहे 7.6. काय घेतलेलं आहे? 7.6%. तर हे सुकन्या समृद्धी योजना याच्यावरचा व्याजाचा दर आहे. सुकन्या समृद्धी योजना लक्षात आलं? सुकन्या समृद्धी योजना यावरचा व्याजाचा दर किती आहे? 7.6. नंतर बघा, 7.1 हा पब्लिक प्रोव्हिडंट फंड आहे. पब्लिक प्रोव्हिडंट फंडवरचा जो रेट आहे तो किती आहे? 7.1. आणि हा सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट ठरू शकतो. 7.4 हा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमवरचा आहे. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, वरिष्ठ नागरिकांची जी बचत स्कीम आहे त्यावरचा 7.4% व्याजदर आहे. हा सुद्धा इकॉनॉमिकचाच पार्ट आहे म्हणून तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, भारत विशाखापट्टणमध्ये आपले सर्वात मोठे नौसैनिक अभ्यास करणार आहे ते कोणते आहे? भारत विशाखापट्टणमध्ये आपले सर्वात मोठे नौसैनिक अभ्यास करणार आहे ते कोणते आहे? तर इथे आपलं राईट आन्सर आहे मिलन. कोणते आहे? मिलन. आता बघा, मी इथे ऑप्शन घेतलेला आहे मित्रशक्ती, संप्रीती, इकोरेन. या ज्या एक्झरसाइज आहे, म्हणजे हे जे युद्ध अभ्यास आहे हे भारताचे कोणत्या देशासोबत होते हे सर्व आपण इथे पाहणार आहोत. बघा, ही तुम्हाला मी लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही इथं स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. बघा, सैन्य कवायत म्हणजेच युद्ध अभ्यास.
लक्षात घ्या, संप्रीती बोंगोसागर बांगलादेशसोबत, फक्त तुम्हाला कानामध्ये हेडफोन लावून ऐकायचं आहे, बाकी मी कवर करून देणार आहो. लक्षात घ्या, संप्रीती बोंगोसागर बांगलादेश, नॉमेडिक एलिफंट मंगोलिया, इंद्रा एविया इंद्रा रशियासोबत, हँड इन हँड चीनसोबत, अजय वारियर कोंकण इंद्रधनुष युकेसोबत, अजय वारियर कोंकण इंद्रधनुष युकेसोबत, ई कोवरेन मालदीवसोबत, सूर्यकिरण नेपाळसोबत, गरुड शक्ती समुद्र शक्ती इंडोनेशियासोबत, मित्रशक्ती सिलिनेक्स श्रीलंकासोबत. नेक्स्ट बघा, धर्म गार्डियन संयोग कायझन सिंधू मैत्री जपानसोबत, अल नगाह नसीम अल बहर ओमानसोबत, ईस्टर्न ब्रिजसुद्धा ओमानसोबत, अल नगाह नसीम अल बहर ईस्टर्न ब्रिज ओमानसोबत, अग्निवारियर सिम्बेक्स बोर्ड कुरुक्षेत्र, इथे बोर्ड करा, अग्निवारियर सिम्बेक्स बोर्ड कुरुक्षेत्र सिंगापूरसोबत, डेझर्ट इगल गल्फ स्टार UAE सोबत, डेझर्ट इगल गल्फ स्टार UAE सोबत, ज्याला संयुक्त अरब अमिरात असे सुद्धा म्हटले जाते. तुम्हाला फक्त कानाला हेडफोन लावायचा आहे आणि व्यवस्थितपणे ऐकायचं आहे. नेक्स्ट बघा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO, म्हणजेच काय म्हणत आहे हा DRDO, लक्षात आलं, DRDO आपले 64वे स्थापना दिवस साजरे करणार आहे. आपले 64वे दिवस जे आहे ना स्थापना दिवस, ते कधी साजरे करणार आहे हे तुम्हाला विचारलं. लक्षात घ्या, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था कधी आपले 64वे स्थापना दिवस साजरे करणार आहे, तर इथे आपलं राईट आन्सर आहे कधी, 1 जानेवारीला. कधी करणार आहे? 1 जानेवारीला. लक्षात राहणार कधी करणार आहे? 1 जानेवारीला. आता इथे बघा, मी ऑप्शन घेतलेला आहे 4 डिसेंबर. काय ऑप्शन घेतलेला आहे मी? 4 डिसेंबर. आता या 4 डिसेंबरला काय होणार आहे लक्षात घ्या, 4 डिसेंबरला भारताचे नेव्हीचे दिवस साजरे केले जातात. भारताचा नेव्ही डे म्हणजेच नौसैनिक दिवस कधी साजरा केला जातो? 4 डिसेंबरला. नंतर बघा, 15 जानेवारी काय आहे? 15 जानेवारीला आर्मी डे साजरा केला जातो. आर्मी दिवस कधी साजरा केला जातो? 15 जानेवारीला. 8 ऑक्टोबरला वायुसेना दिवस म्हणजे एअरफोर्स डे म्हणजे वायुसेना दिवस कधी साजरा केला जातो? 8 ऑक्टोबरला. लक्षात आलं? बघा एक वेळा पुन्हा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था कधी आपले 64वे स्थापना दिवस साजरे करणार आहे, तर इथे म्हणजे DRDO आपले 64वे स्थापना दिवस कधी साजरे करणार आहे? 1 जानेवारीला. 4 डिसेंबरला नेव्ही डे. 4 डिसेंबरला कोणता दिवस साजरा केला जातो? नेव्ही डे म्हणजेच नौसेना दिवस. 15 जानेवारीला आर्मी डे आणि 8 ऑक्टोबरला एअरफोर्स डे म्हणजे वायुसेना दिवस. नेक्स्ट बघा, आता आपण इथे पाहणार आहो DRDOची इन्फॉर्मेशन, जी कोणती माहिती तुमच्या पेपरमध्ये इम्पॉर्टंट आहे ती माहिती आपण इथे पाहणार आहो. बघा, DRDO डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था याची स्थापना कधी झालेली होती? याची स्थापना 1 जानेवारी 1958 साली, 1 जानेवारी 1958 साली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था याची स्थापना झालेली होती. याचे जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? न्यू दिल्लीला. अध्यक्ष कोण आहे? जी सतीश रेड्डी आहे. नेक्स्ट बघा, जगातील सर्वात लांब मेट्रो लाईन कोठे स्थापन करण्यात आली? तर इथे आपलं राईट आन्सर आहे कुठे? चीन येथे. जगातील सर्वात लांब मेट्रो लाईन कुठे स्थापन करण्यात आली? चीन या देशात. आता चीन या देशाची राजधानी कोणती आहे? बीजिंग. आणि चालन तेथे कोणते चालतात? युआन आणि रेनमिनबी. हे तेथे चालन चालतात. आता या चीनचे मुख्यमंत्री कोण आहे? या चीनचे राष्ट्रपती कोण आहे झी जिनपिंग. आठवण राहणार. नेक्स्ट बघा इथे, जापानची राजधानी टोकियो आहे आणि चालन तेथे एन चालतात. या टोकियोवरून तुम्हाला काही गोष्टी आठवतात का? टोकियोला 2021चा ऑलिम्पिक झालेला होता. 2021चा ऑलिम्पिक कुठे झालेला होता? टोकियोला. टोकियो कुठे आहे? जापानला. आणि इथे भालाफेकमध्ये भारताच्या
कोणी त्याचं नाव तुम्हाला कमेंटमध्ये करायचं आहे। भालाफेकमध्ये भारताच्या एक व्यक्ती आहे ज्याने गोल्ड मेडल जिंकले होते आणि त्या व्यक्तीचे तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर करायचे आहे। नेक्स्ट बघा इथे रशिया काय आलेला आहे, रशिया, रशियाची कॅपिटल काय आहे, रशियाची राजधानी मॉस्को आहे, रशियाची राजधानी काय आहे, मॉस्को, आणि चालन तिथे रुबेल चालतात, चालन काय चालतात तिथे रुबेल, लक्षात आलं, रशियाची राजधानी मॉस्को आहे आणि चालन तिथे रुबेल चालतात। नेक्स्ट बघा स्वच्छ भारत मिशन ग्रामीण चरण दोन, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण चरण दोन कार्यक्रमाच्या अंतर्गत ओपन डिफेक्शन फ्री यादीमध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे, प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे। आता ओपन डिफेक्शन फ्री म्हणजे शौचालय मुक्त, लक्षात आलं, बघा स्वच्छ भारत मिशन ग्रामीण चरण दोन कार्यक्रमाअंतर्गत ओपन डिफेन्स फ्री म्हणजे शौच मुक्त यादीमध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे ग्रामीण या भागात, तर कोणते राज्य आहे, तेलंगणा, कोणते आहे, तेलंगणा, आठवण ठेवायचं आहे तुम्हाला। नंतर बघा या तेलंगणाचे राज्यपाल कोण आहे, तेलंगणाचे राज्यपाल तामिलीसाई सौंदरराजन, कोण आहे, तामिलीसाई सौंदरराजन या तेलंगणाचे राज्यपाल आहे। मेघालय राज्याचा राज्यपाल कोण आहे, सत्यपाल मलिक, कोण आहे, सत्यपाल मलिक हे कोण आहे मेघालय राज्याचे राज्यपाल। नंतर बघा त्रिपुरा राज्याचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्या हे त्रिपुरा राज्याचे राज्यपाल। अरुणाचल प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहे, बी डी मिश्रा। आशा करतो तुम्हाला सेशन 101% आवडलेला असेल। जर तुम्हाला सेशन 101% आवडलेला आहे तर तुम्हाला सेशनला नक्की लाईक करायचा आहे, तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड केला तेव्हा तुम्हाला इझिली व्हिडिओचं जे नोटिफिकेशन राहते ते तुम्हाला प्राप्त होईल। थँक्यू, जय हिंद।